नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृतीदेव या फॉन्ट्समध्ये टाईप केलेलं मराठी मॅटर DVBWTT सुरेख या फॉन्ट्समध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी आपण ISM V6 या सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे. तर ते नेमकं कन्वर्ट कसं करायचं, तर ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कृतीदेव मधील जे काही मॅटर आहे तर ते DVBWTT सुरेख मध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर यासाठी आपण MS वर्ड फाईल ओपन करूया. बघा, या ठिकाणी MS वर्ड फाईल ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे कृतीदेव. आता कृतीदेव 010 नावाचा फॉन्ट मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि आपल्याला दाखवतो सुद्धा या ठिकाणी. बघा बघा, या ठिकाणी कृतीदेव 010 हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे. आणि मित्रांनो, या फॉन्ट्स मध्ये टाइप करत असताना आपलं ISM V6 हे सॉफ्टवेअर बंद ठेवायचंय, नाही तर आपल्याला टाइप करता येणार नाही. तर टाइप करूया एक दोन सेंटेन्स आपण या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचं हे मॅटर मी कृतीदेव 010 या फॉन्ट्स मध्ये टाईप करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला या मॅटरला ISM V6 DVBWTT सुरेख या फॉन्ट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून या मॅटरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर रिबन वरील ऍड इनचं जे बटन दिसत आहे आपल्याला, बघा या ठिकाणी हे जे ऍड इनचं ऑप्शन आहे, आणि आपल्या MS वर्ड मध्ये जर ऍडिंग ऍड जर केलेलं नसेल तर ते ऍड कसं करायचं, तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानुसार ते ऍड करा. तर ऍडिंग्सला आता आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे ISM चं ऑप्शन दिसत आहे याला क्लिक करूया आपण. आणि हे जे कन्वर्टचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आपल्याला. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये बघा कस्टमचं जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आपल्याला. याला क्लिक केल्यानंतर वरचा जो बॉक्स आहे तर या बॉक्स मध्ये आपल्याला कन्वर्ट फॉर्म आणि कन्वर्ट टू, म्हणजे मॅटर कशामध्ये कोणत्या फॉन्ट्स मध्ये आहे आणि त्याला कोणत्या फॉन्ट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी आता वरच्या फॉन्ट्स मध्ये आपल्याला शोधायचं आहे कृतीदेव. या ठिकाणी बघा कृती नावाचा फॉन्ट आहे, कृती लिहिलेलं, तर याला सिलेक्ट करूया आपण. त्यानंतर खाली कन्वर्ट टू च्या बॉक्स मध्ये आपल्याला बायलँग्वेज वेब म्हणून सिलेक्ट करायचं आहे, कारण आपल्याला DVBWTT सुरेख या फॉन्ट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून बायलँग्वेज वेब याला सिलेक्ट करूया आपण. त्यानंतर इकडे हे जे लँग्वेजचं ऑप्शन आहे ते इथे मराठीला सिलेक्ट करून घ्या. त्याला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी एक कन्वर्टचा ऑप्शन दिसत आहे आपल्याला, तर याला आता आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला याच फाईल मध्ये ते चेंज करायचे, नवी फाईल बनवायची नाही, म्हणून आपण नो म्हणणार आहे. तर नो म्हणूया आपण आणि कन्वर्जन डन झालेलं आहे. आता याला ओके करूया आणि क्लोज करूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी मी आता आपल्याला हा फॉन्ट दाखवतो जो कन्वर्ट झालेला आहे. हे मॅटर जे कन्वर्ट झालेला आहे तर त्याचा फॉन्ट कोणता आहे ते दाखवतो मी आपल्याला.
फॉन्ट्स बॉक्स मध्ये जाऊया आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अगोदर हा कृतीदेव झिरो दहा होता, आता मात्र तो DVBWTT सुरेख या फंड्स मध्ये मॅटर कन्वर्ट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कृतीदेव मधील मॅटर हे ISM V6 च्या DVBWTT सुरेख या फंड्स मध्ये कन्वर्ट करता येईल. परंतु कन्वर्ट करत असताना मित्रांनो, जर कृतीदेव मध्ये आपल्याकडे मॅटर टाईप केलेला असेल, मग ते कृतीदेव 055 असेल, 050 असेल, तर त्या मॅटरला अगोदर कृतीदेव 010 मध्ये कन्वर्ट करून घ्या. कारण इतर कृतीदेवच्या इतर फॉन्टला हे कन्वर्ट सपोर्ट करत नाही, त्यामुळे त्या मॅटरवर कृतीदेव 010 हा फॉन्ट अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर कन्वर्ट करा, तरच ते कन्वर्ट होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला कृतीदेव मधील मॅटर ISM च्या DVBWTT सुरेक्स असेल किंवा कोणत्याही फंड्स मध्ये कन्वर्ट करता येईल ISM च्या. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.